नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 नेरूळ, सहायक शिक्षक श्रेयसर ठाकूर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करा। इयत्ता 10वी भूगोल प्रकरण 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी भाग 1 प्रस्तावना। मागील पाठातून आपण ब्राझीलचे हवामान व भारताचे हवामान यांबाबतची माहिती घेतली। या पाठातून आपण ब्राझील व भारत या दोन देशांच्या नैसर्गिक वनस्पती व प्राणी जीवन यांबाबत माहिती घेऊ। दिलेली आकृती ही ब्राझील भूरचना प्रमुख वनस्पती व प्राणी दर्शवणारी आकृती आहे। ब्राझीलच्या उत्तरेकडून ते दक्षिणेकडे असलेले वनस्पती जीवन, प्राणी जीवन, त्याचबरोबर त्या अनुषंगाने असलेलं हवामान याबाबतची माहिती आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने मिळते। ब्राझीलच्या सर्वात उत्तरेकडे गियाना उच्चभूमी आहे। या प्रदेशाची उंची 2000 मीटर इतकी आहे। तसेच या भागात 21 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे। त्याचबरोबर 1600 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आणि या प्रदेशात उष्णकटिबंधीय वन आढळतात। तसेच विविध प्रकारची माकडे, सरपटणारे व झाडावर राहणारे प्राणीसुद्धा आढळतात। गियाना उच्चभूमीच्या दक्षिणेकडे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे। या भागाची उंची 500 मीटर पेक्षाही कमी आहे। या भागात 28 अंश सेल्सिअस इतके तापमान आढळते। तसेच या भागात 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आणि म्हणून या प्रदेशात विषववृत्तीय वन म्हणजेच सदाहरित वन आढळतात आणि या भागात सरपटणारे, झाडावर राहणारे तसेच जलचर प्राणीसुद्धा आढळतात। ब्राझीलमधील तिसरा महत्त्वाचा भूरचनेचा भाग म्हणजेच पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे। या भागाची उंची साधारणपणे 500 मीटर ते 1000 मीटर यांच्या दरम्यान आहे। या भागात तापमान 21 अंश सेल्सिअस इतके आहे। तसेच 1500 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। या भागात साधारणपणे पानझडी वन आढळतात। काही ठिकाणी दलदलीचा प्रदेशसुद्धा आहे। या भागात गवताळ प्रदेशातील प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात। हा आहे ब्राझील उच्चभूमी भूरचनेचा भाग। या भागाची उंची 1000 मीटर ते 2000 मीटर यांच्या दरम्यान आहे। या भागात 23 अंश सेल्सिअस इतके तापमान आढळते। तसेच पावसाचं प्रमाण खूपच कमी म्हणजे 600 मिलीमीटर इतक्या प्रमाणात पाऊस पडतो। हा भाग समशीतोष्ण वनांनी व्यापलेला आहे। हा बहुतेक भाग गवताळ प्रदेशाचा असून या भागात गवताळ प्रदेशातील व सरपटणारे प्राणी आढळतात। आता याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण नकाशाच्या सहाय्याने घेऊ। ब्राझीलच्या उत्तरेकडील हा हिरव्या रंगात दर्शवलेला प्रदेश म्हणजेच विषववृत्तीय वनांचा प्रदेश आहे। या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात, त्यामुळे वर्षभर तापमान 28 अंश सेल्सिअस इतके असते। तसेच या भागात दररोज दुपारी आरोह प्रकारचा पाऊस पडतो। या भागात साधारणपणे 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, त्यामुळे या प्रदेशात वर्षभर सदाहरित वनस्पती आढळतात। ही वने विषववृत्तीय वने म्हणून ओळखली जातात। या वनांमध्ये पाऊ ब्रासिल, महोगनी, रोजवूड,
एबनी रबराच्या झाडाच्या अनेक जाती आढळतात. त्याचबरोबर ग्रीन हार्ट, बॉग पाम, उंच नेचे आणि आमर म्हणजेच आर्किड या वनस्पतीच्या अनेक जाती आढळतात. आमर म्हणजेच ऑर्किड या वनस्पतीच्या अनेक प्रकारच्या जाती म्हणजेच कॅम्ब्रिया, ब्रासिया, कॅटलिया, सायम्बिडियम या वनस्पतीवर वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात आणि त्या फुलांकडे अनेक कृमी कीटक आकर्षित होतात. विषुववृत्तीय वनांमध्ये दाट वेली, बांडगुळे व इतर दुसऱ्या झाडांवर वाढणाऱ्या परंतु त्यांचा जीवरस न शोषणाऱ्या वनस्पती या वनांमध्ये आढळतात. येथील वनस्पती सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच उंच वाढतात. विषुववृत्तीय वनांमध्ये विविध प्रकारचे प्राणी, त्यामध्ये ॲनाकोंडा अजगर, सुसर, मगर, चित्ता इत्यादी प्राणी आढळतात. तसेच पिराना हा जलचर मासासुद्धा आढळतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे पक्षी, त्यामध्ये टुकन, विविध प्रकारचे पोपट आणि मकाऊ हा पक्षीसुद्धा आढळतो. आता आपण उष्ण गवताळ प्रदेश म्हणजेच सेव्हाना हा गवताचा प्रदेश याबाबतची माहिती घेऊ. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे गवत खूप मऊ असतं. त्याचबरोबर हे गवत वाळल्यानंतर त्याचा रंग पिवळा होतो. साधारणपणे हे गवत उंचच उंच वाढतं आणि जाड देठाचे व राठ असते. या गवतावर गवती किडे, टोळ असे अनेक कीटक आढळतात. यामध्ये वृक्षांच्या अनेक जाती आहेत, त्यामध्ये बाभूळ, गोरख चिंच आणि ताडाचे झाड सुद्धा या प्रदेशात आढळतं आणि हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या प्रदेशात येतो. आता आपण ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश याबाबत माहिती घेऊ. पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात आहे. पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल या राज्यात आहे. या प्रदेशात उच्च प्रतीचे गवत मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचबरोबर या प्रदेशात पाण्यात वाढणाऱ्या व पाण्यावर तरंगणाऱ्या जलतरण वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी अर्ध पानझडी वनस्पती सुद्धा आढळतात आणि म्हणून अशा या भागात ॲनाकोंडा अजगर, मगर, सुसर असे प्राणीसुद्धा आढळतात. आता आपण ब्राझीलच्या दक्षिण भागात असलेले उष्ण पानझडीय वन यांबाबत माहिती घेऊ. ही वन समशीतोष्ण वन म्हणून ओळखली जातात. ही वन मिश्र स्वरूपाची असून या भागात रुंद पर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यामध्ये पाराना पाईन वृक्ष हे मोठ्या प्रमाणात आढळतं आणि हे वृक्ष व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शिवाय माते ही रुंदपर्णी वनस्पती असून तिच्यापासून पेय तयार केले जातात. कार्नोबा पाम यापासून मेण तयार केलं जातं. शिवाय या भागात अरवकारिया वृक्ष असलेली पानझडी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. कॅम्पोज, सेराडोज म्हणून ओळखली जाणारी निमपानझडी वृक्षसुद्धा या भागात आढळतात. उष्णकटिबंधीय वातावरणात टिकून राहण्यासाठी येथील रुंदपर्णी वनस्पती आपली पानं गाळतात आणि म्हणून ही वृक्ष पानझडी वृक्ष म्हणून ओळखली जातात. हा आहे ब्राझीलच्या ईशान्येकडील काटेरी वनांचा प्रदेश. हा प्रदेश कटिंगा या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. या वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात आणि त्याचबरोबर या प्रदेशात विविध प्रकारचे गवत,
बाभूळ, निवडुंगाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. हा प्रदेश अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील वनस्पतींच्या पानांचं रूपांतर काट्यात झालेलं दिसून येतं. आता आपण ब्राझीलमधील समशीतोष्ण गवताळ प्रदेशाची माहिती घेऊ. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीपासून रिओ ग्रांडे दो सूल पर्यंत पसरलेला आहे. हा प्रदेश समशीतोष्ण प्रेरी गवताळ प्रदेश असून तो पंपास या नावाने ओळखला जातो. हे गवत खूप उंच वाढतं, त्यांची मुळे खूप खोलवर असतात आणि या गवतावर जगणारे अनेक प्राणी या प्रदेशात आढळतात. ब्राझीलमधील प्राणी जीवन. जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा ब्राझीलमध्ये वन्य जीवनाची विविधता आढळते. पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. तसेच या भागात मगर, सुसर इत्यादी प्राणीसुद्धा आढळतात. ब्राझीलमधील वनांमध्ये मोठे गिनीपिग, विविध प्रकारची माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. ब्राझीलच्या ॲमेझॉन वनांमध्ये सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरीन पाहायला मिळतो. माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील सॉड फिश तसेच नदीतील नरभक्षक पिराना मासा व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहेत. ब्राझीलमध्ये कोंडोर हा उंच उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे. विविध प्रकारचे पोपट, मकाव हा पक्षी आणि फ्लेमिंगो या पक्ष्याच्या अनेक प्रजाती आढळतात. लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा ब्राझीलचं वैशिष्ट्य आहे. अशा या विविधतेमुळे ब्राझीलमध्ये वन्य प्राणी जीवन अतिशय समृद्ध आहे. ब्राझीलमधील पर्यावरणीय समस्या. एक, वन्य प्राण्यांची बेकायदेशीर केली जाणारी तस्करी. दोन, मोठ्या प्रमाणात केली जाणारी स्थलांतरित शेती. तीन, मोठ्या प्रमाणात केले जाणारे निर्वनीकरण. आणि चार, ब्राझीलमधील प्रदूषण. या ब्राझीलमधील महत्त्वाच्या समस्या आहेत आणि त्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होत आहेत. ब्राझीलमधील प्राणी, पक्षी, वनस्पती जीवन. मगर, सुसर, बिबट्या, प्युमा, गिनीपिग, सोनेरी तामरीन, ॲनाकोंडा, गुलाबी डॉल्फिन, पिराना मासा, सॉर्ड फिश, कोंडोर, फ्लेमिंगो पक्षी, मकाव, पाऊ ब्राझील, आमर म्हणजेच आर्किड व रबर. सराव पेपर उत्तरासह. प्रश्न क्रमांक एक, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश कोणता? उत्तर, पॅन्टानल. दोन, ब्राझीलमधील खूप उंच उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी कोणता? उत्तर, कोंडोर. प्रश्न क्रमांक तीन, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कोणती वने आढळतात? उत्तर, विषुववृत्तीय वने कंसात सदाहरित वने. प्रश्न क्रमांक चार, ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने असलेला प्रदेश कोणता? उत्तर, कटिंगा. पाच, ब्राझीलमधील वर्षावने कोणत्या नावाने संबोधली जातात? उत्तर,
जगाची फुफ्फुसे। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा। अ गट, गियाना उच्चभूमी, ॲमेझॉनचे खोरे, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे, ब्राझीलची उच्चभूमी। ब गट, पानझडी वने, उष्णकटिबंधीय वने, समशीतोष्ण वने, विषुववृत्तीय वने। उत्तरे, गियाना उच्चभूमी, उष्णकटिबंधीय वने, ॲमेझॉनचे खोरे, विषुववृत्तीय वने, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे, पानझडीची वने, ब्राझील उच्चभूमी, समशीतोष्ण वने। प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। 1, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे। उत्तर, 1, ब्राझील देशाच्या उत्तर भागातील ॲमेझॉन नदीचे खोरे हे विषुववृत्तावर आहे। विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशात वर्षभर तापमान 28° सेल्सिअस असते। 2, ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचं प्रमाण 2000 मिलीमीटर असते। 3, ब्राझील देशाच्या उत्तर भागात वर्षभर दररोज दुपारी आरोह प्रकारचा पाऊस पडतो। 4, ब्राझील देशाच्या उत्तर भागात वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो, त्यामुळे या भागात वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावर होते। 5, ब्राझील देशाच्या उत्तर भागातील वनस्पतींचा जीवनकाळ मोठा आहे। येथील वनस्पतींवर वाढणाऱ्या अनेक प्रकारच्या वेली आहेत। 6, पाऊ ब्राझील, रबर, महोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष व आमर या वनस्पतीच्या अनेक प्रजाती दाटीवटीने वाढतात। या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा उत्तर भाग हा घनदाट वनांनी व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या खूप जास्त आहे। उत्तर, 1, ब्राझीलच्या उत्तरेकडील ॲमेझॉन नदीचे खोरे हे सदाहरित वर्षावन व दाट वेली यांमुळे हा प्रदेश घनदाट वनांनी व्यापलेला आहे। 2, या सदाहरित वर्षावनांमध्ये आमर म्हणजेच ऑर्किड या वनस्पतीच्या अनेक प्रजाती आहेत। या वनस्पतीवर विविध रंगाची फुले येतात। या फुलांमधील रस शोषण्यासाठी या फुलांकडे अनेक कीटक आकर्षित होतात। 3, ब्राझीलमध्ये उष्ण गवताळ प्रदेश म्हणजेच सव्हाना तसेच समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे, त्यामुळे या गवताळ प्रदेशात गवतावर जगणारे अनेक कृमी कीटक आढळतात। 4, ब्राझीलमध्ये पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश म्हणजेच पाणथळीचा प्रदेश आहे। या प्रदेशात पाण्यात व पाण्यावर तरंगणाऱ्या अनेक जलीय वनस्पती आहेत। अशा या प्रदेशात अनेक कृमी कीटकांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते। ब्राझीलमधील घनदाट वर्षावन गवताळ प्रदेश तसेच दलदलीचा प्रदेश आहे आणि या कारणांमुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपण भारताचे वनस्पती जीवन, प्राणीजीवन यांबाबत माहिती घेऊ। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।